जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। स्वराज्यावर सर्जा खान हा प्रतापगडाच्या दिशेने चालून आला होता। थोडक्यात पार्श्वभूमी अशी की एप्रिल 1685 मध्ये औरंगजेबाने मराठा साम्राज्याचे मित्र असणारे गोलकंडा आणि विजापूर या मुस्लिम दोन साम्राज्यांना सोबत घेऊन सत्ता मजबूत करण्यास यशस्वी झाला। त्याने या दोन्ही राज्यांशी करार केला आणि सप्टेंबर 1686 मध्ये त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यावर कब्जा केला आणि गोलकंडा येथे त्यांच्या विजयानंतर औरंगजेब मराठ्यावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम झाला। त्यानंतर औरंगजेबाने त्याचा मोर्चा परत मराठा साम्राज्याकडे वळवला। स्वराज्यावरती प्रतापगडाच्या दिशेने औरंगजेबाने सरदार सर्जा खानाला पाठवले। त्यानंतर शंभूराजांनी सर्जा खानाचा पराभव करण्यासाठी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मामा मोहिते यांना पाठवले। सर्जा खान मोगल सरदाराचा पराभव वाई येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी केला। सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ती शेवटची घनघोर लढाई वाई आणि महाबळ बळेश्वर जवळच्या घनदाट जंगलात झाली, जिथे मुघलांचा पराभव झाला। या युद्धात सर्जा खान याचा त्यांनी पराभव केला, परंतु हंबीरराव मोहिते यांच्यावर तोफेचा गोळा डागला गेला व त्या गोळ्याने हंबीरराव मामांची छातीच फोडून टाकली होती। भुईवर कोसळताच हंबीरराव जीवाच्या आकांताने ओरडले, आमच्या तारांगुळला सांभाळा धनी। जय वाघजाई आणि वाईच्या माळरानावरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मुजरा रायगडाकडे तोंड करून राजाच्या पायाशी रुजू केला। रणधुरंदर सरसेनापती हंबीरराव मोहिते हे धारातीर्थी पडले। या लढाईत मराठ्यांना विजय मिळाला, परंतु त्यांनी आपला खरा अमूल्य हिरा असा मात्र गमावला। संभाजी महाराजांच्या काळखंडातील अनेक लढायांमध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पराक्रम आढळतो। एकंदरीतच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्वराज्यप्रेम व स्वामीनिष्ठा दिसून येते। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण या ठिकाणी महत्त्वाची होती। हंबीरराव यांच्या ठाई शत्रूशी लढण्याची जिद्द व जबर आत्मविश्वास या सर्व गोष्टी छत्रपती शिवरायांच्या तालमीतूनच हंबीरराव मोहिते यांना मिळाल्या होत्या। इतिहासानेही दाखवून दिले आहे की विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरसेनापती यांची निवड अगदी योग्य होती, असे मर्द मराठा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा। मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि इतरांशी शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।